काल दिनांक 16/8/2022 रोजी गुन्हे शाखा गुन्हे देखला मिळालेल्या माहितीच्या आधारे कळवा पोलिसांच्या हद्दीतीमध्ये शिवाई चौकामध्ये अमित वरळीकर आणि सागर पाटील असे दोघे हस्तिदंत घेऊन येत आहेत आणि त्या हस्तिदंताची किंमत जवळपास 1 कोटी आहे अशी माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेकडे सर्व तपास पथक आम्ही त्या ठिकाणी रवाना केलं आणि सापळारातून त्या ठिकाणी अमित वरळीकर आणि सागर पाटील यांना त्या मुद्देमालासह त्या ठिकाणी आम्ही जरा ताब्यात घेतलं. त्यामध्ये जवळपास आम्हाला हस्तिदंत आणि त्याच्यावर केलेली कलाकृती अशी जवळपास सर्वांमध्ये जी किंमत 2.5 कोटीपर्यंत आहे असं वगैरे तज्ज्ञांनी सांगितलं. त्यांनी त्या ठिकाणी जप्त केलं आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे. आरोपीकडे विचारपूस केली असता त्यांनी आणखी या गुन्ह्यामध्ये एक प्रमुख आरोपी जो आहे तो अद्याप अरेस्ट झालेला नाही आहे. त्याच्याकडून तो मुद्देमाला आणलेला आहे आणि त्याला अरेस्ट केल्यानंतर नेमकं आपल्याला की हा हस्तिदंत त्याने कुठून आणला त्याच्यासाठी आणला आणि याच्यामध्ये किती जण इन्वॉल्व्ह आहे जी काही टीम आहे का याने काय हस्तीच्या काही हत्या वगैरे केलेत का शिकारी केलेली का याचा संपूर्ण उलगडा प्रमुख आरोपी मिळाल्यानंतर आम्हाला होणार आहे. सध्या गुन्ह्याचा तपास चालू आहे. याच्यामध्ये आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याविरुद्ध ताब्यात घेऊन चौकशी करून त्याच्यामध्ये दोषी आढळल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा देखील आम्ही दाखल केला आहे. एक्सप्रेस न्यूज हिंदी पर व्हिडिओ देखने के लिए करें लाइक शेअर और सबस्क्राइब. बेल आयकॉन दबाना ना भूलें.